नमस्कार तुम्ही बघताय सरकारनामा आणि आपण बोलणार आहोत राष्ट्रवादीच्या फुटीबद्दल आता अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडलेली आहे असं म्हणावं लागेल आणि याला कारण म्हणजे आज शरद पवारांनी इलेक्शन कमिशन अर्थात निवडणूक आयोगासमोर दिलेलं पत्र मागच्या काही दिवसापासून तुम्ही जर बघितलं असेल तर सातत्याने शरद पवार त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि त्यासोबत इतर नेते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही तर आमच्याकडे दोन गट पडलेले आहेत यातल्या एका गटाला भाजप शिवसेनेसोबत जायचं होतं आणि दुसऱ्या गटाला जायचं नव्हतं असं म्हणत होते मात्र वारंवार पक्षामध्ये फूट नाही असं सांगितलं जात होतं पण आज ज्या पद्धतीची लेखी भूमिका इलेक्शन कमिशन समोर शरद पवारांनी मांडलेली आहे त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडलीये असंच म्हणावं लागेल नेमकं काय घडलेलं आहे आणि कुठले तीन बिंदू आहेत ते जर जोडले तर आजची घटना समोर येते याबद्दल आपण बोलणार आहोत आणि खर तर बातमीमागची बातमी समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राजकारणातल्या प्रत्येक करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा आता यातला पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रफुल्ल पटेलांचा पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबतचा दावा प्रफुल्ल पटेल हे खर तर एकेकाळी शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय जवळचे सहकारी म्हणून ओळखले जायचे ज्यावेळेस पक्षाचे दोन कार्याध्यक्ष निवडण्याची वेळ आली त्यावेळेस पहिलं नाव हे पवारांनी प्रफुल पटेलांचं घेतलं आणि दुसरं नाव खासदार सुप्रिया सुळेंचं घेतलं त्यामुळे प्रफुल्ल पटेलांच्या वरती असलेला पवारांचा विश्वास त्यावेळी सुद्धा सिद्ध झाला होता मात्र अजित पवार यांनी जे बंड केलं त्यावेळी ते त्यांच्या सोबत जाणाऱ्या पहिल्या पाच नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव आलं आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या प्रफुल्ल पटेल हे पूर्णपणे ताकदीनिशी अजित पवारांबरोबर उभे राहिले असंच म्हणावं लागेल मागच्या काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेलांनी माध्यमांशी बोलताना एक दावा केला होता आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि चिन्ह हे आमच्याकडेच राहील अजित पवार गटाकडेच राहील असं ते म्हणाले होते आणि हाच खर तर या घटनेचा पहिला बिंदू मानावा लागेल तुम्ही लक्षात घ्या शिवसेनेची जर आपण केस बघितली शिवसेनेच्या एकूण सगळ्या प्रकरणाचा अभ्यास केला तर जेव्हा निवडणूक आयोगासमोर शिंदेनी नाव आणि पक्षाचा दावा केला आणि त्यावेळेस ठाकरेंचं उदाहरण होतं त्यावेळी सुद्धा सर्वाधिक निवडून आलेले जे सभासद आहेत किंवा निवडून आलेले जे आमदार खासदार आणि जी संख्या आहे इलेक्टिव्ह मेंबरची ती शिंदेच्या बाजूनी जास्त आहे आणि तीच विचारात घेऊन त्याच वेळी इलेक्शन कमिशनने नाव आणि चिन्हाचा निर्णय जो आहे तो शिंदेच्या पारड्यात दिला आणि त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यवाण हे चिन्ह मिळालं आता तसाच विचार तेच उदाहरण जर अजित पवारांसाठी बघायचं झालं तर या क्षणी सुद्धा सर्वाधिक आमदार सर्वाधिक खासदार आणि निवडून आलेले मेंबर्स सुद्धा अजित पवारांच्या बाजूने आहेत त्यामुळे पुन्हा एकदा तशी वेळ येऊ शकते आता यातला दुसरा बिंदू समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे दुसऱ्या ज्या घटना आहेत त्या खरं तर आजच्याच आहेत आणि त्यातली दुसरी घटना किंवा दुसरा बिंदू आहे जयंत पाटलांचं वक्तव्य आता जयंत पाटील कोण आहेत तर प्रफुल्ल पटेल जसे शरद पवारांच्या जवळचे होते मात्र ते अजित पवारांच्या बंडामध्ये सामील झाले तसे जयंत पाटील झाले नसले तरी शरद पवारांच्या जवळचे आणि सध्याचे शरद पवार गटाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील काम बघतात सिनियर नेते आहेत माजी मंत्री सुधारा राहिलेले आहेत आज पुण्यामधल्या खेडशिवापूर जवळ त्यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारण्यात आलं की नाव आणि चिन्ह तुमच्याकडनं जाणार का किंवा त्यासाठी तुमचे काही विशेष प्रयत्न चाललेले आहेत का आणि त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत संदिग्ध होतं त्यांच्या म्हणण्यानुसार जर इलेक्शन कमिशनने त्या पद्धतीचा निर्णय दिला सर्वाधिक अजित पवार गटामधल्या लोकांची संख्या आहे आणि ते जर बघितलं तर आमच्याकडनं जाऊ शकतं त्यामुळे कुठेतरी मानसिक तयारी जी आहे ती आता शरद पवार गटाची सुद्धा झाली आहे का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे हा ठरला या घटनेचा दुसरा बिंदू आता तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र या पत्रामध्ये पवारांनी नेमकं काय म्हणालेलं आहे तर यापूर्वी अजित पवार गटाने जो दावा केलेला होता नाव आणि चिन्ह त्यांना हवं आहे मूळ पक्ष त्यांचा आहे तर यालाच तर शरद पवारांनी कडकडून विरोध केलेला आहे इतकंच नाही तर अजित पवार त्यांच्या सोबत गेलेले आठ मंत्री आणि याशिवाय एकतीस आमदार ज्यामध्ये विधान परिषदेच्या चार आमदारांचा समावेश आहे या सगळ्यांना थेट अपात्र करण्याची मागणी जी आहे ती राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अधिकृत म्हणून शरद पवारांनी केलेली आहे आता या मागणीला निवडणूक आयोग नेमकं का काय उत्तर देतं कशा पद्धतीने सुनावणी होते का वेगवान सुनावणी होते का या अनेक गोष्टी समोर येतील पण तुम्ही पहिले जे मुद्दे आहेत ते लक्षात घ्या एकीकडे प्रफुल्ल पटेल जे अजित पवारांसोबत आहे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह आमच्या सोबतच राहणार असा केलेला दावा दुसरीकडे जयंत पाटील जे शरद पवारांसोबत आहेत मुख्य नेते आहेत हे दोघं सुद्धा तर जयंत पाटील म्हणतात की आमची म्हणजे मानसिक तयारी त्यांनी दाखवून दिली आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्याच दिवशी शरद पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर येतं ज्यामध्ये त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र करावं अशी मागणी केली आता हे जर तीन बिंदू आपण जोडले तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आता संघर्ष निर्माण झालेला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीमधला संघर्ष हा वेगवेगळा असेल असं बोललं जात होतं आणि त्याला कारण असं होतं की शिवसेना याचं जे कॅडर आहे ते रस्त्यावरच आहे शिवसेनेचा कार्यकर्ता हा कायम रस्त्यावरती उतरलेला सर्वसामान्य नागरिक म्हणून दिसून ना आलेला होता त्यामुळे शिवसेनेची लढाई जशी एका बाजूला इलेक्शन कमिशन समोर चालू होती दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयात चालू होती त्याच पद्धतीने रस्त्यावरती सुद्धा चालू होती शाखा शाखांवरती सुद्धा वाद झालेले आपल्याला बघायला मिळाले पण राष्ट्रवादी तसं होणार नाही असं बोललं जात होतं पण आता तीच कुठेतरी लाईन जी आहे त्याच पद्धतीची वाटचाल जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची होते की काय असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण आता शरद पवारांनी इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलंय त्यामुळे आता इलेक्शन कमिशन नेमकं काय करतं या पत्राला अजित पवार उत्तर देतात का कारण काही वेळापूर्वीच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांचं सुद्धा एक वक्तव्य आलं आणि तटकरे यांचं असं म्हणणं होतं की अजित पवारांसोबत जाण्याचं किंवा अजित पवारांसोबत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा आमचा जो निर्णय होता यामध्ये आम्ही विचार तर केला होताच पण कायदेशीर बाजू सुद्धा समजून घेतल्या होत्या त्यामुळे शरद पवार भविष्यामध्ये हे पाऊल उचलू शकतात कायदेशीर कचाट्यामध्ये आपल्याला अडकवू शकतात किंवा आपल्याला विरोध करण्याचा प्रयत्न करू शकतात ह्या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या अजित पवार गटाने सुद्धा विचारात घेतलेल्या असतील आणि त्याच दृष्टीने कायदेशीर सगळ्या बाबी पूर्ण करूनच ते पुढे गेले असतील त्यामुळे आता ते नेमकं काय करणार कशा पद्धतीने ही लढाई होणार ज्या पद्धतीने ठाकरेंच्याकडनं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेलं त्याच पद्धतीने शरद पवारांकडनं सुद्धा राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ हे चिन्ह जाणार का असे अनेक प्रश्न आहेत आणि तशीच एक वेगळी लढाई महाराष्ट्रामध्ये आता शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी फूट सुद्धा बघायला मिळते का हे सुद्धा बघावं लागेल या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सरकारला मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका